फार्मसी आणि ॲग्रीच्या ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा सी टी वाली पलटनला आणि एकही व्हिडिओ मिस न करायला बेल बटन टॅप करा. नमस्कार मित्रांनो, सी टी वाली पलटनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲग्रीचे आपले किती गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि त्यांच्या इनटेक कॅपॅसिटी किती आहेत. यासोबतच आपण प्रायव्हेट कॉलेज पण बघणार आहोत आणि त्याच्या इनटेक कॅपॅसिटी किती किती आहेत. मित्रांनो, लवकरच आपला एक नवीन व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये आपण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसच्या लिस्टबद्दल विस्तारमध्ये बोलूया. सध्या तरी या व्हिडिओमध्ये आपण फक्त इनटेक कॅपॅसिटीवरच कॉन्सन्ट्रेट करूया. मित्रांनो, जसं की तुम्हाला हमेशासारखं माहितीच असते की आपल्या चॅनलच्या व्हिडिओवर कधीच आपण कुठलेही मनगणन व्हिडिओ बनवत नाही. जे पण व्हिडिओ बनवतो ते कशा एका प्रकारच्या प्रिफरन्स घेऊनच बनवतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला प्रिफरन्स घेतलेला आहे हा एक 2018 UG ॲग्रीच्या प्रॉस्पेक्टसचा आहे. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ते प्रॉस्पेक्टस डाउनलोड करायचं असणार तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. मित्रांनो, जसं की तुम्ही या PDFमध्ये बघू शकता, इथे काही रोज आणि कॉलम दिलेल्या आहेत. पहिल्या गव्हर्नमेंटच्या एडेड कॉलेज कॉलममध्ये बघू शकता इथे इनटेक कॅपॅसिटी दिलेली आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंटमध्ये जी ॲग्रिकल्चरच्या कोर्ससाठी इनटेक कॅपॅसिटी असते ते 1952 आहे. हॉर्टिकल्चरसाठी 200, फॉरेस्ट्रीसाठी 64, बायोटेक्नॉलॉजीसाठी 80, फूड टेक्नॉलॉजीसाठी 64, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी 247 आणि कम्युनिटी सायन्ससाठी 40. आणि मित्रांनो, या सर्वांचं एक टोटल केलेलं आहे ते 2647 येत आहे. याचा अर्थ आपल्या ज्या गव्हर्नमेंटमध्ये टोटल सीट्स आहेत त्या 2647 आहेत. मित्रांनो, या सर्व जागा ज्या गव्हर्नमेंटच्या मी सांगितलेल्या आहेत ह्या तुम्हाला CET, NEET किंवा JEE देऊन तुम्ही यामध्ये प्रवेश करू शकता. यानंतर मित्रांनो, ज्या सेकंड कॉलम दिलेला आहे तो 2% सीट रिझर्व फॉर स्टेट कॅन्डिडेट्स असं दिलेलं आहे. मित्रांनो, जो थर्ड कॉलम इथे आहे तो 5% सीट फॉर ICR दिलेला आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच असणार की कुठल्याही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये 5% हा ICRचा स्पेशल रिझर्वेशन असते. मित्रांनो, ICR एक स्वतःची एक एक्झाम कंडक्ट करते आणि त्यानुसार सर्वांना सीट अवेलेबल करून देते. मित्रांनो, टोटल अगर गव्हर्नमेंटच्या सीटा बघितल्या तर तुम्हाला 2647 ह्या CET द्वारे, NEET आणि JEE द्वारे भरल्या जातील. आणि जे 2% सीट रिझर्वेशन आउट ऑफ महाराष्ट्र सिटीजसाठी आहे त्या 51 आहेत आणि ICRसाठी 78 सीटा आहेत. मित्रांनो, हे तर झालं सर्व गव्हर्नमेंट सीटांबद्दल. आता आपण बघूया प्रायव्हेट कॉलेजच्या सीटा आणि त्यांची इनटेक कॅपॅसिटी. मित्रांनो, जसं की तुम्ही या 5व्या कॉलममध्ये बघू शकता गव्हर्नमेंट इनटेक. मित्रांनो, जसं की तुम्ही या 5व्या कॉलममध्ये बघू शकता यामध्ये सर्व प्रकारच्या प्रायव्हेट कॉलेज आणि त्यांची इनटेक कॅपॅसिटी दिलेली आहे. मित्रांनो, सर्वात पहिले जे दिलेलं आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चरचे कॅपॅसिटी. मित्रांनो, ॲग्रिकल्चरच्यासाठी 7950 जागा, हॉर्टिकल्चरसाठी 560 जागा, फॉरेस्ट्रीसाठी 0, बायोटेक्नॉलॉजीसाठी 1000, फूड टेक्नॉलॉजीसाठी 1520, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी 880 आणि कम्युनिटी सायन्ससाठी 0 जागा अवेलेबल आहेत. मित्रांनो, यांची सर्वांची आपण एक सम केली तर ही अराउंड 11910 येते. याचा अर्थ प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एवढ्याच जागा अवेलेबल आहेत. यानंतर मित्रांनो, आपल्या 6व्या कॉलममध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल कोटा 20% दिलेला आहे आणि 7व्या कॉलममध्ये मायनॉरिटी कोटाच्या जागा दिलेल्या आहेत. आणि मित्रांनो, जो आपला आखरी जे 3 कॉलम आहेत त्यामध्ये सीट्स फॉर महाराष्ट्र M आणि युनिव्हर्सिटी कोटा U सीटा दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही सर्व महाराष्ट्र कोटा आणि युनिव्हर्सिटी कोटातल्या जागा बघू शकता आणि त्यानंतर त्यांची टोटल एक बघू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण आपल्या 2018 ब्रोशरवर डिपेंड होता. मित्रांनो, मी हा व्हिडिओ त्या ब्रोशरवरूनच प्रेफरन्स घेऊन बनवला. मित्रांनो, मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडला असणार. असेच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा द CET वाली पलटनला आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा. धन्यवाद.